बनवण्याची ट्रिक बघा. ही आहे मासवडी. बेसन पीठमध्ये कांदा, खोबरं, लसूण बारीक टच करून अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी मासवडी या ठिकाणी बनवली जात आहे. बघू शकता जेवायला बसलेत पाहुणे आणि सुंदर असं जेवण. ही वडी आणि हे बघा ट्रिक बघा बनवायची. ही सुंदर अशी वडी बनवली. पण तेल टाकले त्यानंतर बेसन आहे. बेसन चण्याचं डाळीचं बेसन आहे. अतिशय सुंदर अशी पद्धत ही बनवायची. आणि या प्लास्टिकच्या कागदामध्ये बेसन टाकून त्यानंतर ह्या बेसनावर हा बाकूस टाकलेला आहे. यात खोबरं मस आणि कांदा, लसूण असं एकत्रच मिसळून अखंड अशी वडी तयार झाली आहे. ह्या आहेत बाजरीच्या भाकरी. हा रस्सा आहे. या आमटीसोबत त्या वड्या आणि बाजरीच्या भाकरी जबरदस्त असं ही तरी आहे. सुंदर असं जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघू शकता फक्त रस्सा आहे हा. मग या रस्त्यामध्ये काय काय असतं? काय स्पेशल रस्सा हा? आमटीचा मसाला असतो. आमटी आहे ना आपली. काय काय ह्या मसाल्यामध्ये? गरम मसाल्याचे. गरम मसाले ना. कांदा जास्त वापरले. कांद्याची ग्रेव्ही, लसूण, कांदा, अद्रक, टोमॅटो पण थोडे टाक. ओके. काढतो या ठिकाणी बाजरीच्या भाकरी बनवत होते. आजीला ताण लागली उन्हामध्ये भाकरी बनवते. काढला काढला. हा बनव बनव. पाणी प्या. तुमचं पण काढला काढला. तो व्हिडिओ घेतला
Thank you.